हरि ओम, मी रोहिणीवीरा पाटील, उपासना केंद्र फेसपूर. तर माझा कोरोना काळात आलेला अनुभव मी सांगणार आहे. तर कोरोना काळामध्ये सर्व बंद होतं, पूर्ण लॉकडाऊन होतं. तर मला ना उन्हात गेल्यानंतर हातांवर ॲलर्जी येते, तर त्याची ट्रीटमेंट म्हणजे भुसावळला केली होती मी. तर तिथे तर स्पेशलिस्ट डॉक्टरांची औषधी त्यांच्या शेजारच्या मेडिकलमध्येच मिळते. तर मी फेसपूरला राहते आणि भुसावळीची ट्रीटमेंट होते. तर कोरोना काळामध्ये मला भुसावळला यायला काही जमलं नाही. तर ती एकदा मी बाहेर गेली होती बाजारात, फक्त अत्यावश्यक सेवा चालू होती तेव्हा. तर बाजार वगैरे आणण्यासाठी खूप कडक ऊन होतं तेव्हा. तर घरी आल्यानंतर मला खूप ॲलर्जी झाली, हातांवर खूप पुटकड्या उठल्या आणि असं लाल लाल खूप झालं त्याच्यामुळे. आणि तेव्हा तो माझ्याजवळचा मलम पण संपलेला होता, तो लावल्यानंतर म्हणजे ते चांगलं होऊन जायचं. तर तो मलम संपल्यामुळे आता सर्व लॉकडाऊन असल्यामुळे भुसावळला पण यायला जमत नव्हतं आणि आमची खाजगी गाडी पण नव्हती. तर त्यामुळे मी साई चरित्र तेव्हा रोज एक अध्याय असं वाचत होती. तर तेव्हा माझ्या 33वा अध्याय आपला उदीचा अध्याय मी वाचला आणि मग मला असं म्हटलं अरे उदीचा महिमा खूपच आहे, आपल्या साईबापूंनी पण आपल्याला उदी दिलेली आहे, तर ती का नाही लावू. तर मी अशी उदी लावली तिच्या एलर्जीवरती आणि सुरुवातीला मी अशी वरती कोरडी लावली, तर तेवढं म्हणजे ती खाली गणून गेली. तर मी तिळाच्या तेलात लावली आणि म्हणजे 2-3 दिवसामध्येच माझं एकदम ती पूर्ण ॲलर्जी क्लिअर झाली. आणि त्याच्यानंतर म्हणजे मला ॲलर्जी अशी उठलीच नाही एवढी मोठी. तर उदीचं बापूंच्या उदीमुळे माझं म्हणजे ॲलर्जी जी नेहमी नेहमी यायची ती आता बंद झालेली आहे पूर्ण. आता हरिओम श्रीरामबद्दल.